नमस्कार मित्रांनो, मी आहे रुद काळसेकर आणि पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे खादाड भटके युट्यूब चॅनलवरती. तर आता आपण एका सुंदर प्रॉपर्टीवरती चाललोय जी भिवपुरी पासून अगदी जवळ आहे. त्याआधी मी थांबलो कारण इथे एक वेगळाच नजारा पाहायला भेटलाय. हे बघा किती सारे आहेत, बघा फुल चिलिंग चिल माहोल आहे यांचा. गाडी थांबवली आणि बोललो थांब, हे जरा क्षण कॅमेरात कॅप्चर करूया आणि इथून पुढचा प्रवास करूया. तर इथून तुम्ही निसर्ग पाहू शकता, पूर्ण डोंगर आहे. ते बघा मागे पण डोंगर आहे, चारही बाजूने डोंगर आहेत आणि हे बघा इकडे पण डोंगर आहेत. तर आता हा तो डॅम आहे, हो तिकडे डॅम आहे एक. काय रे बाबा, हो लाजाळू हे आपल्या इकडे पाहायला नाही भेटत एवढं, हार्डली भेटत बघायला. आपण आपल्या लोकेशन वरती आलेलो आहोत आणि माझ्या मागे आहे ना, तुम्ही पाहू शकता डोंगर आहेत मस्त आणि तिकडे एक डॅम सुद्धा आहे. तर तो जो आहे डॅम, तो पालीभूतिवली डॅम आहे आणि इथून आहे ना बरेच सारे डोंगर आहे, समोर धुकं आहे. जुलै आणि ऑगस्ट महिन्यात तर इथे वातावरण नेक्स्ट लेवल असणार मला नक्कीच वाटतंय, कारण सगळीकडे शेत आहे, कुठे मग डोंगरदर आहे, तिकडे समोर वॉटरफॉल दिसत आहेत, मागे डॅम आहे. एकदम जबरदस्त लोकेशनवरती हे आपला फार्म हाऊस मी तुम्हाला दाखवणार आहे. नियरेस्ट रेल्वे स्टेशन जे आहे ते तुम्हाला इकडून भिवपुरी रेल्वे स्टेशन आहे आणि हे स्टेशन वरून पण साधारण 6 ते 7 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. आपण वन बाय वन सगळ्या गोष्टी पाहणार आहोत, कोणत्या कॅटेगरीमध्ये इथे रूम्स आहेत, त्यासोबत स्विमिंग पूल एरिया त्या साईडला आहे, तिथे शामियाना आहे, बाकी सगळ्या गोष्टी मी तुम्हाला थोड्या थोड्या करून दाखवतो. आणि बऱ्याच गोष्टी ज्या आहेत इकडे फार्म हाऊस वरती त्या अजूनही डेव्हलप व्हायच्या आहेत. तर मग इथे रेनडान्स येणार आहे, त्याच्यानंतर अजून कपलसाठी वगैरे किंवा फॅमिलीसाठी रूम्स ऍड होणार आहेत. हा आपला गेट आहे रिसॉर्टचा आणि त्याच्या मागे बघा कसं धुकं पसरलंय पूर्ण मस्त. त्यासोबतच आपला रूम नंबर 1 जो आहे ना तो अगदी गेटमधून आलो की इथे बाजूलाच आहे. सो तुमच्यासोबत जर मोठा म्हणजे 6 ते 8 जणांचा ग्रुप जरी असेल तर त्यांच्यासाठी हा डॉर्मिटरी रूम एकदम परफेक्ट आहे. हे बघा, तर वरती 6 जणं बेडवरती झोपू शकतात आणि एक्स्ट्रा मॅट्रेस टाकून तुम्ही इथे 8 जणं इझिली अकॉमोडेट होऊ शकतात या डॉर्मिटरीमध्ये. ए सी रूम आहे, फॅनसुद्धा दिलेला आहे, इथे मिरर आहे आणि त्यासोबतच वॉशरूम आहे. आता जस्ट आपण हा रूम पाहिला आणि इथे सुद्धा बराच परिसर आहे, मोठा परिसर आहे. या बाजूला तिकडे एक आपली रूम आहे आणि इथे हा स्विमिंग पूल आहे. इथे ॲक्च्युली तुम्हाला आहे ना एकदम गावी आल्यासारखी वाईब भेटून जाईल आणि इथे सुद्धा बरीच आंब्याची वगैरे झाडं आहेत ह्या बाजूला. इथे हा लॉन एरिया आहे, सो इथे तुम्ही काही पण म्हणजे क्रिकेट खेळू शकता. बाजूला जर पाहिलं आपण तर हा आहे शामियाना, तर इथे सुद्धा तुम्ही मैफिल जमवू शकता. तर आता आपण जाऊया तिकडच्या ज्या रूम्स आहेत त्या लगेच पाहून घेऊया. स्विमिंग पूल एरिया मी तुम्हाला दाखवला आणि त्याच्या अगदी बाजूलाच पुढे आंब्याची झाडं लावली आहेत इथे छान. तिथून पुढे आलो ना आपण की आपल्याला सुंदर आपला हा विला दिसतो जो तुम्ही प्रायव्हेटली पण बुक करू शकता. तर आता ह्या विलाची मी तुम्हाला टूर करून देणार आहे. चला, आतमध्ये आल्यानंतर इथे तुम्हाला मोठा हॉल दिसतो आणि हॉलमध्येच त्यांनी आहे ना इथे बेड्स टाकलेले आहेत. सो ह्या रूममध्ये सुद्धा ए सी दिलेला आहे. सो तुम्ही जर इकडे येत असाल तर मग तुमचा मोठा ग्रुप असेल, बेडवरती 6 आणि त्यासोबतच फ्लोअरवरती जर मॅट्रेस वगैरे दिले आपल्याला 12 ते 15 लोकंसुद्धा ह्या रूममध्ये इझिली अकॉमोडेट होऊ शकतात इनकेस जर तुमचा मोठा ग्रुप असेल तर. आपल्याला इकडे पाहू शकता इथून आपण आतमध्ये आलो की ह्या बाजूला दिलेला आहे एक वॉशरूम. तर क्विकली आपण वॉशरूम पाहून घेऊयात. लेफ्ट साईडला इथे आहे एक बेडरूम जो कोझी कम्फर्टेबल रूम आहे. जर तुमच्या ग्रुपमध्ये कपल्स वगैरे असतील तर ते सुद्धा इकडे स्टे करू शकतात, त्यांच्यासाठी एकदम परफेक्ट रूम आहे. आणि ह्या रूममध्ये सुद्धा त्यांनी ए सी दिलेला आहे, ह्या बाजूला मिरर दिलेला आहे आणि खूप छोटा कॉम्पॅक्ट आणि कम्फर्टेबल रूम आहे. ते आपल्याला एक वॉशरूम दिलेला आहे आणि त्यासोबतच विलाच्या बाहेर म्हणजे साईडला 2 कॉमन वॉशरूम दिलेले आहेत. जर तुम्ही पूलमधून वगैरे येत असाल तर चेंजिंगसाठी तुम्ही तिकडे जाऊ शकता. तुम्हाला रूम्सची वगैरे टूर करून दिलेली आहे पण बाहेरची टूर मी तुम्हाला वरच्यावर दाखवलेली, आता नीट तुम्हाला फिरवून सगळं दाखवतो. हा आपला विला आपण पाहिला, त्याच्यानंतर इथे समोर गेल्यानंतर इथे बरीच वेगवेगळ्या प्रकारची फुलांची झाडं आहेत.
की त्याच्यानंतर आपल्याला असा एक रस्ता केलेला आहे स्विमिंग पूलकडे जाण्यासाठी, पण त्याच्या बाजूला पूर्ण ही आंब्याची आहे ना एक जात आहे जी एवढीच वाढते, ह्याहून जास्त ती जास्त नाही वाढत, आणि ह्याला आंबेसुद्धा आले होते असं मला दादा सांगत होते. तिथून पुढे गेल्यानंतर आहे आपला स्विमिंग पूल. स्विमिंग पूलला डायरेक्ट माउंटेन व्ह्यू दिलेला आहे, जबरदस्त वाटतोय व्ह्यू तुम्ही पाहू शकता. आणि स्विमिंग पूलसुद्धा लहान नाही आहे, बऱ्यापैकी मोठा स्विमिंग पूल आहे. इथे शेड सुद्धा दिलेली आहे, ज्यांना पूलमध्ये नसेल जायचं ते इकडे चिल करू शकतात शांतपणे. लश ग्रीनरी आहे तुम्ही पाहू शकता, बाजूला पूर्ण त्या साईडला शेत आहेत, ह्या बाजूला तर तो आणि तिकडे तुम्हाला दिसत असेल मी ऑलरेडी बोललो, त्या पलीकडे आहे आपलं पाली भूतिवली डॅम. आणि तुम्ही तिकडे सुद्धा जाऊ शकता, पण तिकडे थोडं सेफ्टी पाळा कारण तिकडे थोडं डीप आहे जो डॅम आहे तो. इथून त्याचे ड्रोन शॉट्स घेतलेले आहेत काही, खूपच सुंदर डॅम आहे, मी ऑलरेडी जाऊन आलेलो आहे. तर मग आता ते तुम्ही ड्रोन शॉट्स एन्जॉय करा. आपला लंच सुद्धा लागलेला आहे, त्याआधी मी तुम्हाला दाखवतो आपले इथे रूम होती ही पहा, तर इथेच बाजूला त्याच्याच आपला इथे आहे डायनिंग स्पेस. तर आता इथे आमच्यासाठी लंच आपला प्रिपेअर झालेला आहे, काय काय तुम्हाला थोडक्यात दाखवतो. तर इकडे माझी नॉनव्हेज थाळी आहे, याच्यामध्ये चिकन रस्सा आहे, मी इथे पनीर सुद्धा घेतलं आहे, आणि इथे आहे आपलं चिकन सुक्का, भाकरी, राईस आणि कांदा. इथे मयूरने घेतली आहे व्हेज थाळी, राईस आहे, भाकरी आहे, पनीर आहे, डाळ आहे आणि आपलं लोणचं आणि पापड सुद्धा दिलेले आहेत. अजून एक गोष्ट की जर तुम्ही इथे येत असाल तर स्विमिंग पूल तर आहेच, पण त्यासोबतच काही आउटडोअर स्पोर्ट्स आहेत जसं की क्रिकेट आणि तुम्ही बॅडमिंटन वगैरे सुद्धा इकडे खेळू शकता. जेवणामध्ये तुम्हाला सांगतो इथे डिनरमध्ये लंचमध्ये असे दोन ऑप्शन आहेत. एक टाईमला समजा तुम्हाला मी थाई सिस्टम ऑलरेडी दाखवून झालेलं आहे तर ते तुम्ही मागवू शकता, आणि रात्रीच्या टायमिंगला तुम्ही त्यांना बिर्याणी सांगू शकता, तर मग बिर्याणीचा सुद्धा ऑप्शन आहे इकडे. ते थाई आहे ती घरगुती पद्धतीचं जेवण आहे, आणि आम्ही आता लंच केला, टेस्ट जबरदस्त आहे, त्याच्यामुळे फूडच्या बाबतीत टेन्शन नाही आहे. रूमसुद्धा जे आहेत ना ते नीट अँड क्लीन आहेत, एकदम वेल मेंटेन्ड प्रॉपर्टी आहे. हां, आता सध्या इथे बरंच काम चालू आहे त्याच्यामुळे तुम्हाला जागोजागी काम चालू असताना दिसू शकतं, पण बाकी प्रॉपर्टी तुम्ही यूज करू शकता. आता संध्याकाळची वेळ झालेली आहे, आणि संध्याकाळच्या वेळेला आता आपला नाश्ता आलेला आहे. तर नाश्त्यामध्ये मी तुम्हाला काय दाखवतो तर आपली कांदा भजी आणि बटाटा भजी, येस. आणि हे असं वातावरण आहे, रिमझिम जसा पाऊस पाहिजे असतो ना अगदी तसा रिमझिम पाऊस आहे आजच्या दिवसात, मस्त वातावरण आहे. आणि स्पेशली तुम्ही जर पावसाळ्यात इकडे येत असाल तर हे बघा, हे काहीसे नजारे आहेत ना, तुम्हाला एकदम नॉर्मली हे असे नजारे इकडे पाहायला भेटतात. दुपारच्या जेवणात चिकन मसाला होता, आणि यावेळेला थोडी व्हरायटी म्हणून चिकन लपेटा बनवलं आहे. दोघांची ही टेस्ट एक नंबर आहे. सोबतच इथे त्यांनी पुरीचा सुद्धा ऑप्शन दिला आहे, गोडमध्ये त्यांनी शिरा वगैरे दिलेला आहे. सो जेवणाबद्दल काही टेन्शन नाही आहे, जेवणाची क्वालिटीसुद्धा सुपर्ब आहे, मस्त आहे एकदम क्वालिटी, त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका येत असाल तर जेवणा रिलेटेड तरी. तर आय होप मित्रांनो तुम्हाला या रिसॉर्टची कम्प्लीट टूर आवडली असेल. आता तुम्हाला मी डिनर वगैरे सगळं काही दाखवलेलं आहे पॅकेजमध्ये कसं काय असेल, व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला ह्या प्रॉपर्टीचे कम्प्लीट डिटेल्स पूर्णपणे कळतील. बाकी मी कॉन्टॅक्ट नंबर आणि गुगल मॅपची लोकेशन जी आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे, तर मग बाकीचे डिटेल्स तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये चेक करू शकता. तर आता मी डायरेक्ट आता विषयावरती येतो, तो म्हणजे इकडचे पॅकेजेस. तर चला आता ते जाणून घेऊया. मित्रांनो थंबनेलमध्ये तुम्ही पाहिलं असेल 1000 रुपीज, तर ते पॅकेज जे आहे ते आहे डे पॅकेजचं, म्हणजे तुम्हाला मंडे टू फ्रायडेमध्ये जर तुम्ही इकडे डे पॅकेज म्हणजे मॉर्निंगला चेक इन आणि इव्हिनिंगला त्याच दिवशी चेकआउट करत असाल तर मग त्याचे चार्जेस आहेत 1000 रुपीज पर पर्सन इन्क्लुडिंग फूड, त्यामध्ये तुमचा ब्रेकफास्ट, लंच आणि हाय टी हे इन्क्लुडेड असणार आहे. त्यानंतर जर तुम्ही इकडे मंडे टू फ्रायडेमध्ये 24 आवर्ससाठी स्टे करत असाल तर मग त्याचे जे चार्जेस आहेत ते आहेत 1800 रुपये पर पर्सन, तर मग त्यामध्ये तुमचे 4 मील्स इन्क्लुडेड असणार आहेत. आणि त्यानंतर जर तुम्ही सॅटरडे आणि संडेला जर इकडे चेक इन करत असाल मग त्याचे चार्जेस आहेत 2200 रुपये, म्हणजे 2200 रुपीज पर पर्सन इन्क्लुडिंग फूड, ऑल 4 मील्स तुमचे त्याच्यामध्ये इन्क्लुडेड असणार आहे. तर इथे प्रायव्हेटली बुकिंग करायची असेल तर मग विकेंडला मिनिमम 20 लोकांचा 20 पर्सन्सचा तुमचा ग्रुप मिनिमम पाहिजेच आहे, तरच तुम्ही इकडे प्रायव्हेटली बुकिंग करू शकता. आणि इकडे मॅक्सिमम जी कॅपॅसिटी आहे ती 25 to 30 लोकांची मॅक्सिमम कॅपॅसिटी आहे, म्हणजे मागे 2 रूम्स आहेत आणि परत तिकडे कॉटेज रूम आहे जो मी तुम्हाला दाखवला,
तर तिकडे सुद्धा 8 जण इझिली अकॉमोडेट होऊन जातात. आय होप तुम्हाला सर्व काही डिटेल्स या ब्लॉगच्या द्वारे कळाले असतील. काही कळालं नसेल तर मला कमेंट सेक्शन मध्ये विचारा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तोपर्यंत राम राम, धन्यवाद, आणि भेटूया आपण पुढच्या प्रवासात.